आपण काही महिन्यापूर्वी पाहिलं होतं की लिंगप्पा कांबळे यांनी आपल्या व्हिओमार्ट कंपनीचे प्रॉडक्ट यूज केल्यामुळे त्यांच्या तब्येतीमध्ये खूप चांगली अशी सुधारणा झाली होती। त्यांनी सातत्याने आपल्या व्हिओमार्ट कंपनीचे प्रॉडक्ट चालू ठेवल्यामुळे आज त्यांची तब्येत पहिल्यासारखी अगदी छान झाली असून खूप सुखी असे जीवन ते आज आपल्या व्हिओमार्टमुळे जगत आहेत। तर आपण आज त्यांच्याच तोंडून ऐकून घेणार आहोत की व्हिओमार्टच्या प्रॉडक्टमुळे त्यांचं आयुष्य कशा प्रकारे बदलले आहे। नमस्कार, माझं नाव दुर्गा राणी तपासे, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ भागातून मी व्हिओमार्ट कंपनीचं काम करत आहे। आणि 4 महिन्यापूर्वी गोपाळपूरमधल्या माझ्या ताईंना मी भेटले होते, तेव्हा त्यांच्या घरामध्ये लिव्हरचा प्रॉब्लेम असणाऱ्या त्यांच्या मिस्टरांचं मला कळलं होतं की त्यांना लिव्हर प्रॉब्लेम झालेला आहे। त्याच्यानंतर त्यांना 4 महिन्यापूर्वी आपल्या कंपनीचे प्रोडक्ट दिले। 2 महिन्यापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ पण काढलेला आहे की त्याच्यामध्ये त्यांना कसा प्रकारे त्याचा फरक पडलेला आहे। आणि आत्ता तुम्हाला तो व्हिडिओ बनवल्यानंतर आज 2 महिने होऊन गेलेले आहे, तर आत्ता आणखी तुमच्या तब्येतीमध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला? तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला फरक सांगा की नेमकं काय झालंय। माझं नाव लिंगप्पा दिगंबर कांबळे, गोपाळपूर राहणार, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। पहिलाही माझा व्हिडिओ घेतलेला आहे असा, पण त्यावेळेस मी जास्तच आजारी, म्हणजे उठता बसता येत नव्हतं। आता सगळं व्यवस्थित झालेलो आहे। व्हिओमार्टची जी काय औषध असतील ती घेऊन थोडं चांगलं वाटायला लागलं, आता बरं वाटायला लागलं। तेव्हा तुम्ही तुमच्या पोटामध्ये जे पाणी झालेलं सांगितलेलं होतं, तर ते तुम्हाला किती दिवसात काढावं लागत होतं? 8 दिवसातून ते पाणी काढावं लागत होतं। आणि आता ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला पाणी काढायची आवश्यकता पडलीच नाही? 2 महिने झाले पाणी काढायच गेले नाहीत। आणि त्याच्या अगोदर तुम्हाला किती चालता फिरता येत होतं आणि आता तुम्ही किती चालता फिरता नेमकं? आता माझी मी स्वतः फिरतोय, पहिलं चालता येतच नव्हतं मला, चालता येतच नव्हतं। आणि जेवणाखाण्यामध्ये काय, म्हणजे तेव्हा 2 महिन्यापूर्वी आम्ही जेव्हा तुमच्याकडे आलो होतो तेव्हा तुम्ही सांगितलेलं की आम्हाला आत्ता तुमचे प्रोडक्ट घेतल्यापासून जेवायला मिळते, पण त्या जेवणामध्ये आत्तामध्ये काय फरक आहे? त्यावेळेस थोडं पेस्ट वगैरे असं काहीतरी घेत होतो, पण आता पूर्ण जे काय आपल्या घरी आणतील ते सर्व खातोय। म्हणजे काय त्रास नाही? त्रास नाही, म्हणजे जेवण व्यवस्थित पचतंय। बरोबर, म्हणजे तब्येत तुमची एकदम हडहड दिसत होती, ते जरा तब्येत चांगली झालेली आहे, पोटाचा घेर पण कमी झालेला आहे। मग आणखी काय, म्हणजे आणखी तुम्हाला काय वाटतं तुमच्या तब्येतीमध्ये सुधारणा काय वाटते? तुमच्या म्हणजे मानसिकता जी होती तुमच्या, तुम्हाला जे सांगितलं होतं डॉक्टरांनी की 5-7 दिवसातच तुमचं लाईफ आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही 4 महिने आमच्या कंपनीचे प्रोडक्ट युज करताय, आता तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल काय वाटतंय? आता एकदम चांगलं वाटायला लागलंय मला। म्हणजे आता त्या दिवशी काय वाटत होतं आणि आता काय वाटतंय? काय त्यावेळेस विषय नव्हता माझा काय, म्हणजे विचार करण्यास सुद्धा विषय नव्हता, पण आता बरं वाटतंय ते औषधं घेतल्यानंतर। आता पहिले जगण्याची इच्छाच नव्हती, म्हणजे अपेक्षा पण नव्हती आणि पर्याय पण नव्हता। बरोबर, पण आता ही जगण्याचा कुठेतरी तुम्हाला मार्ग मिळालाय, पण पुढे भविष्यामध्ये आता तुम्हाला काय करावं असं वाटतंय? काही मार्केटलाच जे व्हिओमार्टची जे काय औषधं असतील ते दुसऱ्याही माणसांना देऊन आजारी लोकांना, ती पण माझ्यासारखी कशी चांगली होतील हे बघावं लागणार आहे। अरे बाबा छान। ताई तुम्हाला काय वाटतंय की बाबा? नमस्कार ताई, तुम्ही सांगा की तुम्हाला जेव्हा भाऊ आजारी होते तेव्हा तुमची काय अवस्था होती किंवा तुम्हाला काय वाटत होतं, डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं होतं? काय त्यावेळेची अवस्था खूपच बेकार नाजूक होती, कारण का पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, त्यावेळेस तर मी जे काय सांगितलं ते खरंच सांगितलं होतं। पण 2 महिने मी ज्यावेळेस सुरुवात केली होती घ्यायला या औषध आपली कंपनीची व्हिओमार्टची, त्यावेळेस थोडंसं अजून थोडंसं हीच होतं प्रॉब्लेम, पण आता कमीत कमी 4 महिने झाले औषध घेते। एवढा रिझल्ट भरलेला आला की दवाखान्यात जायची माझी पूर्ण पायरी बंद झाले, दवाखान्यात मी कसली जात नाही। आणि घरात आता वातावरण एवढं शांत झालं ह्याच्यामुळं की आता मी फक्त काही जरी पाहिजे असलं तर फक्त आपल्या व्हिओमार्टचं औषध काय असेल ते घेते। कसं डॉक्टरमध्ये गेले ना, डॉक्टरमध्ये आता पोटात पाणी नाही तर काय काढायचं, ह्यांची विहीर आटली का काय म्हणली मला गेल्या वेळेस, तर कुठं गेली पाणी म्हणले ह्यांचं, इतकं म्हणजे औषधं नुसतं मी फक्त ऐकलं नुसतं घेतलं नाही, परत मी हळूहळू ड्रॉप सुद्धा घ्यायला चालू केलं, हे नॉन 2 ड्रॉप घेतले, त्याच्यानं पण भरपूर फरक पडला मला। त्यामुळे आता काय माझी इच्छा आहे की सगळ्यांच्या घरोघरी हे औषध पोचावं आणि मी पण हा बिझनेस करावा आणि सगळ्यांना हा औषध द्यावं आणि सगळ्यांच्या घरी आजार जे काय असेल किंवा आजारी पडू नये म्हणून पण हे द्यायचा माझा आता प्रयत्न चालू आहे। सध्या मी आता तेच करायला, इतका आनंदात घरात आहे, मुलं पण आनंद आहेत, मी पण आनंद आहेत, मालक आनंदी, म्हणजे सगळं घरच आनंदी। बरोबर, कारण सासरा सासू सगळे तब्येतीमध्ये सुधार भरपूर झालेले, दवाखान्यात जायची आम्हाला गरजच नाही आता, दवाखाना एवढा मोठा आम्हाला आजार सांगितला होता 95% लिव्हर खराब झालाय, मग अशा व्यक्तीला तर दवाखाना पाहिजेच, पण असं झालेलं की ह्या औषधामुळे माझा दवाखाना पूर्ण बंद झालेला, कसले दवाखान्यात जात नाही। आज मी होऊन म्हणले ना चला नसतं आपण चेक तर करून येऊ, काय गरज आहे माहिती, माझ्या पोटात पाणी नाही तर कशाला बापल्याला जायची गरज,
इथपर्यंत म्हणजे ह्या औषधांची एवढी गॅरंटी अक्षरशः मला खरंच वाटतं की देवच माझ्यापाशी येऊन मला भेटून गेला काय की आता एवढं म्हणजे छान मला खरंच छान असं म्हणजे मी तितकं ह्यांना खरंच मी हे करते ह्यांना मानते भरपूर मानते की 6 दिवसाची ज्या माणसाला गॅरंटी दिली त्या घरात कसं काय हे आलं एक मला चमत्कारच वाटतो माझ्यासाठी तरी कारण हा पहिल्यांदा पण व्हिडिओ काढला होता त्यावेळेस पण तुम्ही बघितलंच होतं काय परिस्थिती माझी होती पण आता मी अक्षरशः लोणावळ्यापर्यंत जाते की तिथे हा ट्रेनिंग घेते की कुठलं औषध कशासाठी आहे कुठलं आपलं काय म्हणत त्याला ते टॉनिक कशासाठी आहे ते बघते मी सुद्धा आता घरोघरी जाऊन द्यायला प्रयत्न करते घ्या म्हणून सांगण्याचा प्रयत्न करते सगळ्या म्हणजे आपलं दुःख कमी झालं तर दुसऱ्याचं पण दुःख कमी व्हायला पाहिजे याचा प्रयत्न करते म्हणजे माहिती नाही लोकांना ती माहिती दिली पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं आता जे लिव्हर खराब झालेले लोक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे अगोदर हे घेतले पाहिजे औषध अगोदर औषध घेतले पाहिजे सुधारणा झाली पाहिजे त्यांच्या लिव्हरची सुद्धा असू द्या किंवा कुठलाही जो काय आजार असेल आता हे आपले हे जे आहेत प्रोडक्ट ते कुठल्याही आजारावरती औषध म्हणून काम करत नाही आजारी पडू नये म्हणून काम करतात तर आता तुमचे जे मित्रमंडळी असतील की ज्यांचे लिव्हर खराब होण्याची शक्यता आहे अजून झालेले नसतील पण त्यांना काय वाटत असेल की बाबा नाही अजून चांगलं आहे पण त्या लोकांना तुम्ही स्वतः आता काय करा की माहिती द्या त्यांना की बाबा भविष्यामध्ये तुझ्या शरीराचं कुठेतरी आता त्याच्यामध्ये साईड इफेक्ट होणार आहे की जे तुमची वाईट व्यसन आहे ते व्यसन सोडून तुम्ही हे तुमच्या तब्येतीला सुधारण्यासाठी हे औषधं तुम्ही चालू करा हे जे प्रोडक्ट आहेत हे वेलनेसचे प्रोडक्ट आहेत की ज्याच्यामुळे तुमची तब्येत चांगली राहणार आहे त्या आजारापासून तुम्हाला दूर ठेवणार आहेत आणि हे तुम्ही त्यांना सांगणार आहेत आणि मग तुम्ही थोडंसं म्हणजे चालण्यामध्ये फिरण्यामध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला ते सांगा मला समाज मी आता स्वतः चालतो आता पहिलं मला एकट्याला चालता येत नव्हतं त्यांनी दोनदा जाऊन बाजार घेऊन आलेत गावात पंढरपूरला पंढरपूरला जाऊन एकटेच अजून इतकं विशेष वाटलं होतं मला सुद्धा नवल वाटलं बाई मुलं इथले तर चालायला येत नव्हतं पण आज पंढरपूरला एकटं गेलते रिक्षाने जाऊन तिथनं चालत जाऊन भाजीपाला घेऊन हातात वजन 5-6 किलो वजन दोन्ही हातात घेऊन पिशवी घेऊन घरात आले तो दिवस विसरून जायचा आता आपल्याला मी आपल्याला बाई म्हणलं चालू डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं होतं म्हणलं मी आमचा वाघ सुटला बाबा म्हणलं आता जे ना ह्यात सगळंच बनतं आपल्याला आपल्याला जे काय घरात आपल्याला पाहिजे मी आज काय जर घ्यायचं म्हणलं तर आधी आपलं ह्यात आहे का बघते मगच बाहेर आणते ह्यात जर असलं तर ह्यातलंच घेते कोलगेटपासून शॅम्पू पासून चेहऱ्याच्या क्रीमपासून मी सगळं इथलंच मागवते ना त्यामुळे मला आता बाहेर मार्केटचं घ्यायची गरज पडत नाही हे जे प्रोजेक्ट आपले फक्त दुखण्यासाठीच म्हणून नाही शेती असो किंवा दुखणं असो किंवा घरात आपल्याला लागणारी वस्तू असो सगळंच मिळतं ना त्यामुळे उलट माझा खर्च भरपूरच कमी होतोय आणि मी काय पाहिजे असलं तर इथंच मागते आणि दुसऱ्यांना पण सांगते की बाबा हे घेत जावा तुम्ही आणि त्यांनी पण घेत त्यात विश्वास ठेवतात का तर समोर तरीजर आहे ना मी आधी स्वतःला वापरलं घरात सगळ्यांना दिलं मग मी बाहेर सगळ्यांना घ्या म्हणून सांगायला चालू केले आता आता आधी ह्याची गॅरंटी मी घेतली तर खरंच विवा मार्केटची कंपनीची विजय दादांनी इतके छान बनवलेले ते प्रोडक्ट एकच नंबर बनवले ते त्यांचं भरपूर भरपूर मी धन्यवाद करते आभार मानते मी विजय सरांचे की हे प्रोजेक्ट आमच्या घरापर्यंत आले आणि आता माझं म्हणणं आहे की मी सुद्धा आता हे प्रोजेक्ट दुसऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवले